दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात येत आहे. ज्या गणेश भक्तांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवला जातो त्यांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला. बाप्पाच्या येण्यानं जसं सगळीकडे आनंद उत्सव साजरा केला जातो तेवढंच दुःख बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. धक्काधक्कीच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करण्यासाठी असाच पुढच्या वर्षी पुन्हा ये अशाच भावना व्यक्त करत बाप्पांना निरोप दिला जातोय. अशी एखादी पावसाळी आठवण तुझी? खरं तर मी आधी बोलू इच्छिते की खरंच बाप्पा पाऊस घेऊन आला आणि त्यामुळे खरंच माझे म्हणजे आम्ही ॲज अन आर्टिस्ट म्हणून कलाकार म्हणून जे काही शेतकऱ्यांसाठी करू शकलो ते आम्ही करतोच आहोत. म्हणजे नाना सर म्हणा, मकरन सर म्हणा आणि त्यांच्याबरोबर आपले हिंदीतले बॉलिवूडमधले पण आहेत, पण एक कुठेतरी आपले आपण खारीचा वाटा शेवटी, त्यामुळे कुठेतरी मनापासून इच्छा होती की खूप पाऊस पडू देत आणि त्यांचं जे काही आता प्रॉब्लेम्स आहेत ते फेस करतायत ते दूर होऊ देत. आणि खरंच बाप्पांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि जर तुम्ही मला विचाराल की आठवण, तर डेफिनेटली पुण्याचा पाऊस हा नेहमीच प्रिय आहे. पावसाळ्यात डेफिनेटली बाप्पा जेव्हा गणपती बसतो, कारण माझ्या घरी स्वतः 10 दिवसाचा गणपती म्हणजे बसतो, त्याच्यामुळे तेव्हा आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला नेहमी आवडतात, त्याच्यामुळे आत्ता मी डेफिनेटली मिस करते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.